शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अलिबागहून बबन पाटील यांनी एकनाथ शिंदेंचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय। तर आगामी काळामध्ये गाजलेला आनंद दिघे यांचा धर्मवीर चित्रपट हा एकनाथ शिंदे यांनी जाणीवपूर्वक काढत स्वतःची पब्लिसिटी केली असल्याचंही बबन पाटील म्हणाले। आपण पाहूया अलिबागहून बबन पाटील काय म्हणाले ते। महाराष्ट्राच्या राजदैवत छत्रपती शिवराय मान्य शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा नेते पर्यावरण मंत्री आदित्य साहेब, व्यासपीठावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले गीते साहेब, संजय रावत साहेब आणि सर्व मात्रे मॅडमचं आम्ही आता भाषण ऐकलं, जोरात केलंय, सर्व व्यासपीठ आणि सर्वांना मानाचा मुजरा। आज सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचं मी जाहीर अभिनंदन करतो। आमच्या समाजामध्ये कोळी भंडारी आगरी जो वाद निर्माण करणारा ठाण्याचा दाढीवाला याचा जाहीर निषेध करतो। हा रिक्षा चालवणारा आमच्या समाजामध्ये वाद लावून दिला त्यांनी, माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव पुढे आणला, फक्त शिडको मध्ये टेबला व गप्पा मारल्या आणि तो नाव कॅबिनेट मध्ये मान्य शिवसेना प्रमुखांचा पुढे नेला नाही। गेल वर्ष आम्ही आमच्या समाजावर भांडण करतो, सगळा समाज आपण बघितला असेल, आम्ही अंगावर घेतला। आमच्या घरादारामध्ये आमच्या नातेवाईकांना शिव्या दिल्या गेल्या, मला बबन दादाला धमकी दिली गावाबाहेर निघल्यावर हात पाय तोडू, पण आम्ही मान्य शिवसेना प्रमुखांच्या बरोबर राहिलो। पण ज्यांनी जी घोषणा केली होती ते फक्त शिडकोच्या टेबलावर कागदावर राहील ना। आज आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेबांना सांगितलं, साहेब आमच्या या समाजाची भांडण या ठाणेवाल्यांनी लावलेले आहेत ती थांबवायचे असतील तर आम्हाला भेट द्या। आम्ही त्यांना पत्र दिलं, आज इथे यायला उशीर त्याचसाठी झाला, ऐतिहासिक निर्णय आगरी समाजासाठी झालेला आहे। तिथे गेल्यानंतर वाशी ठाणा कल्याण डोंबिवली आणि रायगडचे आपले सगळे मुख्य पदाधिकारी होते आणि साहेबांना विनंती केली, साहेब निर्णय द्या, कारण तुम्ही एक निर्णय दिला होता का लाखो लोकांची घरं गरजेपोटी तुम्ही वाचवली, प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला, 40 वर्षे 45 वर्षे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक सरकार आले, पण प्रकल्पग्रस्तांना न्याय कोणी दिला नाही, तो न्याय तुम्ही आम्हाला दिलेला आहे। जिथे असेल तिथे घर ठेवायचं तुम्ही शासनाचा आदेश काढलेला आहे, तसाच न्याय आज आम्हाला द्या। किती मोठा माणूस महाराष्ट्र रडला भाषण कर, साहेबांनी भाषण केला महाराष्ट्र रडला, शिवसेना नाही रडली, राष्ट्र सगळ्या पक्षाचे जो पक्षात नाही तोही रडला। वर्षात सोडताना पण आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने हा माणूस आहे सर्वसामान्यांचा नेता आहे आणि त्याने आपल्या वडिलांचा विचार नाही केला। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुखांचं नाव द्यायचं ठरलंय ते बाजूला ठेवून आज ऐतिहासिक निर्णय घेतला का दिबी पाटलांचं नाव त्या विमानतळाला द्या म्हणून मी साहेबांचा आदर। बाकी गोष्टी चालू आहेत,
काय बोलायचं सगळे बोलले असतील. मी त्या दिवशी बोललो तुमच्यासमोर, साहेब एक व्हॉट्सअपचा निरोप दिला, बंडखोरांना किती किंमत आहे त्या दिवशी शिवसैनिकांनी दाखवली. रायगड जिल्ह्यातला काना कोपऱ्यातला शहर प्रमुख तालुका प्रमुख गीते साहेब होते, उपजिल्हा प्रमुख आमच्या महिला भगिनी युवा सेना जमा झाली. आजही राऊत साहेब सांगतो एकही आमचा बालकिल्ल्यात आमचा शाखा प्रमुख हल्ला नाही. एकही या सगळ्या शिवसैनिकांचं मी कौतुक करतो. त्या ठाण्यामध्ये काय होईल, कुठे काय होईल, मुंबईमध्ये होईल, पण रायगडचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यातला शिवसेना हल्ला नाही. तिथला कावळा गेला दाढीवाला, त्या दाढीवाल्याच्या बरोबर रिक्षावाला होता मनोहर शेठ बोलतो भारत दारू विकाचा पहिला. आम्ही त्याला मावळा बोलवतो, मावळा कावळा निघेला आम्हाला माहीतच नाही. ठाण्याची स्टाईल आम्ही त्याची बघली होती. संजय राऊत साहेब टावेल असा, त्याला वाटला मी आनंद घेत झालो असा झाला. दिसला असला नीच माणूस आहे, नीच माणूस आहे. त्यांनी आपल्या परमेश्वराला दुःख दिलं, काय दिलं नव्हतं त्याला. प्रत्येक मुख्यमंत्र्याकडे नगर विकास खाता असतो, पण या मुख्यमंत्र्यांनी नगर विकास खातं याला दिलं होतं. कोणाला दिलं होतं? याला दिलं होतं. कुठल्या मुख्यमंत्र्याकडे? आणि त्यांनी जे बेमानी केलं, मला खरोखर संजय राऊत साहेबांचं भाषण न घेते ऐकत आहे म्हणून माझ्या मनात कुठे थांबावा येतो. पण एक सांगतो, या लांगड्याचं काय बोलू, काय सांगू या लांगड्याचं. मीच दोषी आहे थोडासा त्यात, गीते साहेब पण असतील. आम्ही आमच्या जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला. सुरेंद्र माता अन्याय केला, पण सुरेंद्र त्यांनी गद्दारी केली ती तुझ्यासाठी केली अशी मला वाटतं. आणि आणि आज शिवसेना प्रमुखांनी त्याचा सन्मान केलाय. हा दलवी इथे काय करायचं काय न करायचं मनोहर शेठ, मी बाकी गोष्टी काय सांगत नाही. सांगायला गेल्यावर जास्त वेगळं वाढलं जाईल. पण बघा एकच सांगतो, एकच सांगतो, नारे आला, गणे आला, कोण आणखी आले, किती घेऊन गेले, किती निवडून घेऊन आले. आज हा काय करणार आहे रिक्षावाला? ज्या वेळेला साहेब विजू नाटेकरची मर्डर झाली ठाण्यामध्ये रिक्षा युनियनच्या अध्यक्षाची, त्या वेळेला दिघे साहेबांना घेऊन पळून हा माझ्याकडे आला. आणि हा सिगारेट खाण्याचा काम करायचा आणि रिक्षा जाऊ व्हील्स. आणि हा त्यांनी साहेब पिक्चर काढला, हा डाव आहे, डाव आहे. याला फुटाचं होतं म्हणून हे लोकांसमोर वेगळं चित्र तयार त्यांनी केलं. याचा डाव आहे. दिघे साहेब जिवंत असतील तर याला चांगला लाथे घाले मारला असता याला. साहेब त्या पिक्चरमध्ये पण बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राऊत साहेब पिक्चर केला, त्यात बबन नावाचा माणूस आहे. दिघे साहेबांवर यांनी पिक्चर काढला. साहेब पोलीस पुराव्यासहित सांगेल. सगळ्या कल्याण डोंबिवलीच्या शिवसैनिकांना विचारा, डीसीपी धांडे नावाचा डीसीपी होता आणि तो आनंद दिघेना
मारायला धावत होता, मी आनंदीगेना पोटात घेऊन 50 फटके या बबनपटला निघालेले. कुठे आहे बबन पाटीलचा फटके घालेला? दुसरा सांगतो, हा दिगे साहेब आमच्या रायगड मधले आणि आमच्या आपटे गावचा आहे. कुणी त्या पिक्चर करले राऊत त्याला सांगा जरा, ते दिगे साहेबांचा गाव कुठला आणि कुणी काय केलं ते. आम्ही बघा, आम्ही गुंड आहोत. साहेबांनी गुंड कोणावला, आमच्या बरोबर येईल त्याला आडवा घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कर्जत मध्ये, मी त्या महेंद्र थोरवेला सांगितलं आदित्य साहेबांसोबत तुला निवडून देण्यासाठी मेहनत आम्ही केली, एक एक महिना तुला राहिले या शिवसेनेनं, तू आमच्या शिवसैनिकावर चुकून, अरे हिम्मत असेल ना तोंड उघडे ठेवून मारायला या. मी सांगितलं कर्जतच्या चौकात येतो. तोंड बांधून एका शिवसेनेला 15 जण मारता, ही गोष्ट काय खरी नका. आणि तुम्ही अलिबाग मध्ये तर सोडात, तर राजा आहे का गेला? माझ्या बाजूला तर हा आता सुरेंद्र मात्रे आलेले आहेत, किशोर जैन आलेले आहेत, आमचे गावण आहेत, आविष आहेत, आम्ही पण आगरीच आहोत ना रे. तालुका प्रमुख कुठे? ये सगळे आग्रे आहेत. तलवीला एवढं सांगतो, जो शहाणपणा करायचा आहे तू आता तुझा आता नाही बोलत, अपंग यावरून बोलत नाही, म्हणून तू आता आमदारकी विसरून जा. तू या जिल्हा परिषदेमध्ये तुझ्या बायकोला पण निवडून आणून दाखव. कुठला मतदारसंघ आहे? चल चोरू चुपीने बायकोला आमदार झालाय, बायकोला अध्यक्ष बनवायची स्वप्न बघतोय. खरं आहे का खोटं अलिबाग वाल्यानो? म्हणून आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो, मला पण राऊत आणि गीते साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. आपण रोज येऊन बोलू, आपण रोज येऊन इथे बोलू. हा म्हणून मी इथेच थांबतो. जय हिंद. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर आता आगरी समाजही एकवटलाय, तर बबन पाटील यांनी एकनाथ शिंदेंना खुलं आवाहन दिलंय. वृत्तसंकलन विभाग, स्टार 24 फास्ट न्यूज, नाशिक.